ओम शांती। आज 25 जानेवारी 2021 ची मुरली आपण ऐकत आहोत। मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, बाबांच्या श्रीमतावर तुम्ही मनुष्यांपासून देवता बनत आहात, म्हणून त्यांच्या श्रीमताचे शास्त्र आहे सर्व शास्त्रमयी शिरोमणी श्रीमद भगवत गीता। प्रश्न आहे, सत्युगामध्ये प्रत्येक वस्तू चांगल्यातली चांगली सत्वप्रधान असते का? उत्तर आहे, कारण की तेथे मनुष्य सत्वप्रधान आहे। जेव्हा मनुष्य चांगले असतात तेव्हा सामग्री पण चांगली असते, आणि मनुष्य वाईट असतात तेव्हा सामग्री सुद्धा नुकसानकारक असते। सत्वप्रधान सृष्टीमध्ये कोणतीही वस्तू अप्राप्त नाही, कोठूनही काही मागवावे लागत नाही। ओम शांती। बाबा या शरीराद्वारे समजवत आहे, यांना म्हणजे ब्रह्मा बाबांना जीव म्हणले जाते। यामध्येही आत्मा आहे आणि तुम्ही मुले जाणत आहात, परमपिता परमात्मा सुद्धा यांच्यामध्ये आहे। हे तर प्रथम पक्के असायला पाहिजे, म्हणूनच यांना दादाही म्हणतात। हा तर मुलांचा निश्चय आहे, या निश्चयामध्येच रमून जायचे आहे। बरोबर, बाबांनी ज्यांच्यामध्ये प्रवेश केला आहे किंवा अवतार घेतला आहे त्यांच्यासाठी बाबा स्वतः म्हणतात, मी यांच्या खूप जन्माच्या अंतच्याही अंतच्या काळामध्ये येतो। मुलांना समजवले गेले आहे हे सर्व शास्त्रमय शिरोमणी गीतेचे ज्ञान आहे। श्रीमत अर्थात श्रेष्ठ मत, श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत आहे, उंच ते उंच भगवंताचे। ज्यांच्या श्रीमतीने ज्यांच्या श्रीमताने तुम्हीही मनुष्यांपासून देवता बनता, तुम्ही भ्रष्ट मनुष्यांपासून श्रेष्ठ देवता बनत आहात, यासाठीच तुम्ही येत आहात। बाबाही स्वतः म्हणतात, मी येतो तुम्हाला श्रेष्ठाचारी निर्विकारी मतवाले देवी देवता बनवण्यासाठी। मनुष्यांपासून देवता बनवण्याचा अर्थही समजून घ्यायचा आहे। विकारी मनुष्यांपासून निर्विकारी देवता बनविण्यासाठी येतात। सत्युगामध्ये मनुष्य राहतात परंतु दैवी गुणवाले आहे। आता कलियुगामध्ये आहे आसुरी गुणवाले, सर्व मनुष्य सृष्टी आहे परंतु ते आहे ईश्वरीय बुद्धी, हे आहेत आसुरी बुद्धी। तिथे ज्ञान, इथे भक्ती। ज्ञान आणि भक्ती वेगवेगळे आहेत ना? भक्तीची पुस्तके किती आणि ज्ञानाची पुस्तके किती आहेत? ज्ञानाचे सागर परमपिता आहेत, त्यांचेही एक पुस्तक असायला पाहिजे ना? जे पण धर्म स्थापन करतात त्यांचे पुस्तक एकच असायला पाहिजे, त्याला धार्मिक पुस्तके धर्म ग्रंथ असे म्हणले जाते। पहिले धार्मिक पुस्तक आहे श्रीमद भगवत गीता, हे सुद्धा मुले जाणतात। प्रथम आदि सनातन देवी देवता धर्म आहे, न की हिंदू धर्म। गीतेमुळे हिंदू धर्म स्थापन झाला आहे। गीता श्रीकृष्णांनी गायली आहे असे मनुष्य समजतात। कोणालाही विचारले तर म्हणतात, परंपरेपासून ही श्रीकृष्णांनी गायलेली आहे। कोणत्याही शास्त्रामध्ये भगवान वच असे नाही, श्रीमद कृष्ण भगवान वच लिहिलेले आहे। ज्यांनी गीता वाचली असेल त्यांना सहज समजेल। आता तुम्ही समजता, याच गीता ज्ञानामुळे मनुष्यांपासून देवता बनले आहे। जे आत्ता बाबा तुम्हाला देत आहे, राजयोग शिकवत आहे, पवित्रताही शिकवत आहे। काम महाशत्रू आहे, यामुळेच तुम्ही हार खाल्ली आहे। आता परत त्याच्यावर विजय मिळवायचा आहे तर तुम्ही विश्वाचे मालक बनता। हे तर खूप सहज आहे, देहचे पिता बसून यांच्याद्वारे तुम्हाला शिकवत आहेत। ते आहे सर्व आत्म्यांचे पिता,
नंतर मग हे आहेत मनुष्यांचे देहचे पिता. नावच आहे प्रजापिता ब्रह्मा. तुम्ही कोणालाही विचारले ब्रह्माच्या पित्याचे नाव सांगा तर गोंधळून जातील. ब्रह्मा विष्णू शंकर आहे रचना. या तिघांचे कोणीतरी पिता असतील ना. तुम्ही दाखवता या तिघांचे पिता निराकार शिव आहेत. ब्रह्मा विष्णू शंकरला सूक्ष्मवतनचे देवता दाखविले आहे. त्यांच्यावर शिव आहेत. मुले जाणतात शिवबाबांची मुले आहेत. जे पण आत्मे आहेत त्यांना आपले शरीर तर असेल ना. ते तर सदैव निराकार परमपिता परमात्मा आहेत. मुलांना माहित झाले आहे निराकार परमपिता परमात्म्याची आम्ही मुले आहोत. आत्मा शरीराद्वारे बोलत आहे. परमपिता परमात्मा किती सोप्या गोष्टी आहेत. याला म्हणले जाते अल्प दे. पिता आणि वारसा कोण शिकवत आहे. गीतेचे ज्ञान कोणी सांगितले. निराकार पित्याने त्यांच्यावर कोणताही ताज इत्यादी नाही. ते तर ज्ञानाचे सागर बीज रूप चैतन्य आहे. तुम्ही सुद्धा चैतन्य आत्मा आहात. सर्व झाडाच्या आदि मध्य अंतला तुम्ही जाणत आहात. तुम्ही माळी नाही परंतु समजू शकता कसे बीज टाकतात त्यापासून कशा प्रकारे झाड तयार होते. ते झाड तर आहे जड. हे आहे चैतन्य. तुमच्या आत्म्यामध्ये ज्ञान आहे. इतर कोणाच्याही आत्म्यामध्ये ज्ञान नाही. बाबा चैतन्य मनुष्य सृष्टीचे बीज रूप आहे. तर झाड ही मनुष्यांचीच असेल ना. ही चैतन्य रचना आहे. बीज आणि रचनेमध्ये फरक तर असतो ना. आंब्याचे बीज टाकल्याने आंबे तयार होतात. नंतर झाड किती मोठे होते. अशा प्रकारे मनुष्यांच्या बीजापासून किती मनुष्य निर्माण होतात. जड बीजामध्ये कोणतेही ज्ञान नाही. हे तर चैतन्य बीज रूप आहे. त्यांच्यामध्ये सर्व सृष्टी रूपी झाडाचे ज्ञान आहे कि कशी उत्पत्ती पालना आणि नंतर विनाश होतो. हे खूप मोठे झाड नष्ट होऊन नंतर दुसरे नवीन झाड कसे उभे होते. हे सर्व गुप्त आहे. तुम्हाला ज्ञान ही गुप्त मिळत आहे. बाबा ही गुप्त आले आहे. तुम्ही जाणत आहात हे कलम लागत आहे. आता तर सर्व पतित बनले आहेत. अच्छा बीजातून प्रथम क्रमांकाला जे पान निघते ते कोणते आहे. सत्युगाचे पहिले पान तर कृष्णाला म्हणतात ना. लक्ष्मी नारायण नाही. नवे पान छोटे असते नंतर मोठे होते. तर या बीजाची किती महिमा आहे. हे तर चैतन्य आहे ना. नंतर पानेही निघतात. त्यांची महिमा तर होते ना. तुम्ही आता देवी देवता बनत आहात. दैवी गुण धारण करत आहात. मुख्य गोष्टच ही आहे की आम्हाला दैवी गुण धारण करायचे आहे. यांच्यासारखे बनायचे आहे. चित्र ही आहेत. हे चित्र जर नसते तर बुद्धीमध्ये ज्ञान आले नसते. हे चित्र खूप उपयोगाला येतात. भक्ती मार्गामध्ये या चित्रांची पूजा होते आणि ज्ञान मार्गामध्ये या चित्रांमुळे तुम्हाला ज्ञान मिळते कि असे बनायचे आहे. भक्ती मार्गामध्ये तुम्हाला असे बनायचे आहे असे समजत नव्हते. भक्ती मार्गामध्ये किती मंदिर बनवितात. पहिली रचना हे लक्ष्मी नारायण आहे. शिवच्या नंतर यांची पूजा सर्वात जास्त होते. माता तर ज्ञान देतात. त्यांची पूजा होत नाही. त्या तर शिकवितात ना. बाबा तुम्हाला शिकवत आहेत. तुम्ही कोणाचीही पूजा करत नाही. शिकविणाऱ्याची आता पूजा करू शकत नाही.
तुम्ही शिकल्यानंतर पुन्हा विसरून जा, तेव्हा तुमची पूजा होईल, तुम्ही सो देवी देवता बनत आहात। तुम्हीही जाणत आहात जे आम्हाला असे बनवत आहेत त्यांची पूजा होईल, नंतर आमची क्रमवार पूजा होईल, नंतर घसरता घसरता पाच तत्वांचीही पूजा करू लागता। शरीर पाच तत्वांचे आहे ना, पाच तत्वांची पूजा करा किंवा शरीराची करा, एकच झाले ना। हे तर ज्ञान बुद्धीमध्ये आहे। हे लक्ष्मी नारायण संपूर्ण विश्वाचे मालक होते। या देवी देवतांचे राज्य नव्या सृष्टीमध्ये होते, परंतु केव्हा होते हे कोणी जाणत नाही। लाखो वर्षापूर्वी होते असेच म्हणतात। आता लाखो वर्षाची गोष्ट तर कधी कोणाच्या बुद्धीमध्ये राहू शकत नाही। आता तुम्हाला स्मृती आहे, आम्ही आजपासून 5000 वर्षापूर्वी आदी सनातन देवी देवता धर्माचे होतो। देवी देवता धर्मवाले नंतर इतर धर्मामध्ये गेले आहेत। हिंदू धर्म म्हणू शकत नाही, परंतु पतित असल्यामुळे स्वतःला देवी देवता म्हणून घेणे शोभतही नाही। अपवित्रला देवी देवता म्हणू शकत नाही। मनुष्य पवित्र देवींची पूजा करतात, तर अवश्य स्वतः अपवित्र आहे। म्हणून पवित्रतेच्या समोर माथा झुकवावा लागतो। भारतामध्ये खास कन्यांना नमस्कार करतात ना, कुमारांना नमस्कार करत नाही, स्त्रियांना नमस्कार करतात, पुरुषांना नमस्कार का करत नाही? कारण कि यावेळी ज्ञान प्रथम मातांनाच मिळते, बाबा यांच्यामध्ये प्रवेश करतात। हेही समजतात बरोबर ही ज्ञानाची मोठी नदी आहे, ज्ञान नदी ही आहे, नंतर पुरुष ही आहे, ही आहे सर्वात मोठी नदी। ब्रह्मपुत्रा नदी सर्वात मोठी आहे ना, जी कलकत्त्याच्या बाजूला सागरामध्ये जाऊन मिळते, तिथे मेळाही भरतो। परंतु त्यांना हे माहित नाही कि हा आत्मा आणि परमात्म्याचा मेळा आहे। ती तर पाण्याची नदी आहे, जिला ब्रह्मपुत्रा असे नाव दिले आहे। त्यांनी तर ईश्वराला ब्रह्म म्हणले आहे, म्हणूनच ब्रह्मपुत्रा खूप पावन समजतात। मोठी नदी आहे तर ती पवित्रही असेल ना। खरे तर पतित पावन गंगेला नाही ब्रह्मपुत्राला म्हणले जाईल, यांचा मेळाही भरतो। हा सुद्धा सागर आणि ब्रह्मा नदीचा मेळा आहे। ब्रह्माद्वारे दत्तक कसे घेतात या रहस्य युक्त समजण्याच्या गोष्टी आहेत, ज्या लोक पावल्या जातात या तर खूप सहज आहेत ना। भगवानवच मी तुम्हाला राजयोग शिकवित आहे, नंतर ही दुनिया खलास होऊन जाईल, शास्त्र इत्यादी काहीच राहणार नाही। नंतर भक्ती मार्गामध्ये हे शास्त्र असतात, ज्ञान मार्गामध्ये शास्त्र नसतात। मनुष्य समजतात हे शास्त्र परंपरेनुसार चालत आले आहे। ज्ञान तर काहीच नाही, कल्पाचे आयुष्यच लाखो वर्ष सांगितले आहे, म्हणूनच परंपरा आहे असे म्हणतात। याला अज्ञान अंधकार असे म्हणले जाते। आता तुम्हा मुलांना देहचे शिक्षण मिळत आहे, ज्याद्वारे तुम्ही आदि मध्य अंतचे रहस्य समजू शकता। तुम्हाला या देवी देवतांच्या इतिहास भूगोलाचे पूर्ण ज्ञान आहे। हे पूज्य प्रवृत्ती मार्गवाले होते, आता पती पुजारी बनले आहे। सत्युगामध्ये आहे पवित्र प्रवृत्ती मार्ग, इथे कलियुगामध्ये अपवित्र प्रवृत्ती मार्ग आहे, नंतर शेवटी निवृत्ती मार्ग होतो, तो सुद्धा नाटकामध्ये आहे। त्याला संन्यास धर्म म्हणले जाते। घरादाराचा संन्यास करून जंगलामध्ये निघून जातात, ते आहे हदचे संन्यास। या जुन्या दुनियेमध्ये राहतात ना,
तुम्ही आता समजता आम्ही संगम युगावर आहोत, नंतर नव्या दुनियेमध्ये जाणार आहोत. तुम्हाला तिथी, तारीख, सेकंड सहित सर्व काही माहित आहे. ते लोक तर कल्पाचे आयुष्य लाखो वर्ष आहे असे म्हणतात. याचा पूर्ण हिशोब काढू शकतो. लाखो वर्षाची तर गोष्ट कोणाच्या आठवणीमध्ये राहू शकत नाही. तुम्ही आता समजू शकता बाबा काय आहे, कसे येतात, काय कर्तव्य करतात. तुम्ही सर्वांच्या कर्तव्यांना जन्मपत्रीलाही जाणता. बाकी झाडाची पाने तर खूप असतात, ती थोडीच मोजू शकतो. या बेहद सृष्टी रूपी झाडाची पाने किती आहेत? 5000 वर्षामध्ये एवढे करोड आहेत. तर लाखो वर्षामध्ये किती असंख्य मनुष्य होते. भक्ती मार्गामध्ये दाखविले आहे, लिहिले आहे, सत्युग एवढ्या वर्षाचे आहे, त्रेता एवढ्या वर्षाचे आहे, द्वापर एवढ्या वर्षाचे आहे. तर बाबा पासून तुम्हा मुलांना हे सर्व रहस्य समजवित आहे. आंब्याचे बीज पाहिल्यानंतर आंब्याचे झाड समोर येईल ना. आता मनुष्य सृष्टीचे बीज रूप तुमच्या समोर आहे. तुम्हाला बसून झाडाचे रहस्य समजवित आहे, कारण की ते चैतन्य आहे. सांगतात आपले हे उलटे झाड आहे. तुम्ही समजू शकता जे पण या दुनियेमध्ये आहे, जड आणि चैतन्य हुबहू पुनरावृत्त होते. आता किती वृद्धी प्राप्त करत राहतात. सत्युगामध्ये एवढे असू शकत नाही. आमची वस्तू ऑस्ट्रेलिया मधून जपान मधून आली आहे असे म्हणतात. सत्युगामध्ये ऑस्ट्रेलिया, जपान इत्यादी थोडीच आहेत. नाटकानुसार तिथली वस्तू इथे येते. सुरुवातीला अमेरिकेमधून गहू इत्यादी येत होते. सत्युगामध्ये तर सर्व काही भरपूर असते. तिथे तर आहेच एक धर्म, सर्व वस्तू भरपूर असतात. इथे सर्व धर्म वृद्धीला प्राप्त करत राहतात, तेव्हा त्याबरोबर सर्व वस्तू कमी होत जातात. सत्युगामध्ये कुठूनही मागत नाही. आता तर पहा कुठून कुठून मागवितात. शेवटी मनुष्यांची वृद्धी होत गेली आहे. सत्युगामध्ये तर कोणतीही वस्तू अप्राप्त नसते. तिथली प्रत्येक वस्तू सतोप्रधान खूप चांगली असते. मनुष्य ही सतोप्रधान आहे. मनुष्य चांगले आहे तर सामग्रीही चांगली राहते. मनुष्य वाईट आहे तर सामग्री सुद्धा नुकसानकारक आहे. विज्ञानाची मुख्य वस्तू आहे ऍटॉमिक बॉम्ब, ज्याद्वारे एवढा सर्व विनाश होतो. कसे बनवत असते? बनविणाऱ्या आत्म्यांमध्ये पहिल्यापासूनच नाटकानुसार ज्ञान आहे. जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांच्यामध्ये ते ज्ञान येते. यांच्यामध्ये समज असेल तर काम करतील आणि इतरांनाही शिकवतील. कल्प कल्प जो अभिनय केला आहे तोच करत राहते. आता तुम्ही किती ज्ञानवान बनत आहात, यापेक्षा जास्त ज्ञान असतच नाही. ते आहे मायेचे ज्ञान, ज्यामुळे विनाश होतो. ते वैज्ञानिक लोक चंद्रावर जातात, शोध घेत राहतात. तुमच्यासाठी कोणतीही नवीन गोष्ट नाही. हा सर्व मायेचा भपका आहे. खूप देखावा करतात, अतिशय खोलमध्ये जातात. बुद्धी खूप चालवितात, काहीतरी कमाल करून दाखवावी. खूप कमाल करून दाखविल्यानंतर नुकसान होते. काय काय बनवत राहतात. बनविणारे जाणतात यामुळे हा विनाश होणार आहे. अच्छा, गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातापिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही मातापिता बाप दादांना खूप खूप आठवण आणि नमस्ते नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश.
पहिला आहे गुप्त ज्ञानाचे स्मरण करून हर्षित राहायचे आहे. देवतांच्या चित्रांना समोर पाहून त्यांना नमन वंदन करण्याच्या बदल्यात यांच्यासारखे बनण्यासाठी दैवी गुण धारण करायचे आहे. दुसरा आहे सृष्टीच्या बीजरूप पिता आणि त्यांच्या चैतन्य रचनेला समजून ज्ञानवान बनायचे आहे. या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ दुसरे कोणतेही ज्ञान असू शकत नाही. याच नशेमध्ये राहायचे आहे. आजचे वरदान आहे जबाबदारी सांभाळताना आकारी आणि निराकारी स्थितीच्या अभ्यासाद्वारे साक्षात्कार मूर्त भव. विस्तारामध्ये बाबा समजवितात ज्याप्रमाणे साकार रूपामध्ये एवढी मोठी जबाबदारी असतानाही आकारी आणि निराकारी स्थितीचा अनुभव करीत राहिले. अशा प्रकारे पित्याचे अनुकरण करा. आपल्या ब्रह्मा बाबांनी हे उदाहरण आपल्या समोर ठेवलेले आहे. साकार रूपामध्ये फरिश्ता स्वरूपाची अनुभूती करवा. कुणी कितीही अशांत किंवा बेचैन घाबरलेला तुमच्या समोर येईल, परंतु तुमची एक दृष्टी वृत्ती आणि स्मृतीची शक्ती त्याला बिलकुल शांत करेल. व्यक्त भावामध्ये येईल आणि अव्यक्त स्थितीचा अनुभव करेल. तेव्हा साक्षात्कार मूर्त असे म्हणते. आजचे बोधवाक्य आहे जे खरे दया स्वरूप म्हणजे रहम दिल आहेत त्यांना देह किंवा देह अभिमानाचे आकर्षण होऊ शकत नाही. अच्छा ओम शांती.